तर हीच ती वेळ अशी टॅगलाईन देत आदित्य ठाकरे यांच्या वरळीतून निवडणूक लढण्याच्या उमेदवारीची घोषणा ह्या ठिकाणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या संपर्कात आहेत. थेट जाऊयात कृष्णात यांच्याकडे. कृष्णात, हीच ती वेळ या टायटलखालती आदित्य ठाकरेंचा प्रवेश आणि घोषणा, या ठिकाणी मोठी घोषणा करण्यात आली, त्यांचा राजकीय प्रवास नव्यानं पुन्हा एकदा सुरू झालेला पाहायला मिळतो या मंचावरून, काय सांगाल? नक्कीच, राजकारणातला प्रवेश हा तर त्यांच्या आजोबांनी बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात त्या ठिकाणी तलवार देऊन केला होता आणि आजचा खऱ्या अर्थानं निवडणुकी लढवण्याचा हा खऱ्या अर्थानं निर्णय घेण्यात आलेला आहे. जो वरळी विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढली जाते आणि सुरुवातीला ज्यावेळी सुतोवाच केले होते वरुण सरदेसाई जे युवासेनेचे सरचिटणीस आहेत त्यांनी इंस्टाग्रामद्वारे हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवण्याची आणि तीच टॅगलाईन आत्ता देखील वापरून या निवडणूक लढवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे. आणि खास करून वरळी विधानसभाच का तर वरळी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. जो काही एक विरोधक होता सचिन अहिर यांच्या रूपानं राष्ट्रवादीमध्ये त्याने देखील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हा आता शिवसेनेचा एक भक्कम गड मानला जातो. या संपूर्ण वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आता कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त परिस्थिती झालेली आहे आणि किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत, नगरसेविका आहेत, तर फायर ब्रँड नेत्या शिवसेनेच्या ओळखल्या जातात. किती मताधिक्य असणार आहे? काय भावना आहेत, किती मताधिक्य मिळेल? मताधिक्य आता लाखाच्या पुढे जाणारच आहे. फक्त एवढंच आहे की त्या दिवसाची वाट आता सगळेच बघायला आहे. सेनापती म्हणजे शिवसैनिक तयार होता, सेनापतीचं डिक्लेअर होणं गरजेचं होतं, ते आज झालेलं आहे. आणि ह्या एवढ्या मोठ्या ऐतिहासिक क्षणाची आम्ही साक्षीदार आहोत, कारण कधी जेव्हा जेव्हा तो इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासाचे आम्ही साक्षीदार आहोत, हे आम्हाला फार अभिमान वाटतोय. आणि आदित्य राजे हे वयाच्या अगदी चौथी पाचवीपासूनच या वडिलांबरोबर, आजोबांबरोबर, पंजोबांबरोबर बघितलेलं राजकारण, त्यामुळे मला वाटतं इतर युवा नेत्यांपेक्षा आमचे आदित्य राजे नावाप्रमाणे आदित्य ज्याला म्हटलं जातं, म्हणजे आपण उपमा सूर्याची म्हणतोय, पण त्यांचं काम तसंच आहे, तळपतं काम आहे, त्यामुळे आम्हाला अभिमान आहे. आमच्या केवळ वरळीच नाही तर इतर मतदारसंघातले देखील कार्यकर्ते आदित्य यांचा राजकारणातला प्रवेश पाहण्यासाठी आले आहेत. आपल्यासोबत अरुंधती दुधवडकर आहेत. मॅडम, काय सांगाल, आदित्य आता राजकारणात प्रत्यक्ष म्हणजे निवडणुकीच्या मैदानात उतरले? राजकारणात म्हटलं तर कुटुंबच त्यांचं राजकारणात आहे, तर राजकारण म्हणू शकत नाही, कारण त्यांच्या बाळासाहेबांनी जे घडवलंय, आज बाळासाहेबांनी आमच्यासारख्यांना घडवलं तर त्यांच्या नातवावर किती संस्कार केले असतील हे आपण तुम्ही बघू शकता. आणि आम्ही, मी जर एक सामान्य स्त्री असून आज मला ह्या पदावर नेण्याचं काम साहेबांनी जे केलं आहे आणि आता आम्हाला असं वाटतं आदित्य साहेब जे आमचे उभे आहेत त्यांच्या मागे भरघोस मतांनी आणि आम्ही प्रत्येक शिवसेनेतून आणि कानाकोपऱ्यातून जे ज्या सीट आहेत शिवसेनेच्या त्या आम्ही निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आणि भाजपाच्या तर शिवसेनेसोबतच भाजपाच्या देखील सीट आणण्याचा सध्या तरी निर्धार त्यांनी केलेला आहे. नक्कीच, तर तो उत्साह दिसतोय कार्यकर्त्यांमध्ये देखील. आणि धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.